समुद्राच्या खाली अख्खं जग असतं, म्हणजे तिकडे मासे, कोरल रीफ्स, त्या माशांमधलं प्रेम, त्या माशांमधली भांडाभांडी. कधीतरी मी पाहिलंय की अशा कुठल्या तरी सुंदर शिंपल्याच्या अवतीभोवती वेगळ्या वेगळ्या प्रकारचे मासे येऊन काहीतरी खातायत. खरंच खूप वेगळं जग असतं, म्हणजे अगदी आपल्याला जो खजिना वाटतो तसा नसला तरी मला वाटतं समुद्राच्या खाली इट्स हेवन रिअली. मराठीमध्ये एक असा एक थ्रिलर आता येणार आहे की जो आपण याआधी कधीही अनुभवलेला नव्हता, आणि तो घेऊन येणार आहे अर्थातच आपली सर्वांची आवडती गुणी अभिनेत्री नेहा महाजन. एक वेगळा प्रयोग ती यानिमित्ताने करत आहे. नेहा, हाय, कशी आहेस तू? मी छान आहे, थँक्यू. एक बऱ्याच अवधीनंतर तू मराठी सिनेमामध्ये तू आम्हाला दिसणार आहेस, आणि ते सुद्धा एक थ्रिलिंग रोलमध्ये आहे. काय सांगशील एकूणच या भूमिकेबद्दल? मी सांगेन की खूप वेगळ्या प्रकारचा हा सिनेमा आहे, कारण की म्हणजे आम्ही सगळे लोक आहोत, पण समुद्र एक खूप मोठं कॅरेक्टर ह्याच्यामध्ये उभं करतं, आणि आम्ही समुद्राच्या खाली 110 फूट जाऊन आम्ही असंख्य गोष्टी एक्सप्लोअर केल्यात. शिवाय हा एक सुपरनॅचरल थ्रिलर सिनेमा आहे, त्यामुळे भीतीच्या वेगळ्या वेगळ्या छटा तुम्हाला अनुभवायला मिळतील. इट्स व्हेरी थ्रिलिंग. सो म्हणून मला पण खूप छान वाटतं की हा सिनेमा आता ट्रेलर लॉन्च झाला, आता आय कांट वेट फॉर यू टू सी द फिल्म 3 तारखेला. नेहा असे कुठले तरी रोल्स करते की जे कायमच लक्षात राहतात, मग ते TTMM असेल किंवा आणखीन मल्याळी मूवी असेल किंवा मराठीतले विविध रोल्स असतील, पण अर्थातच तू ट्रेंडसेटर झालेली आहेस, आणि यामध्ये सुद्धा तू स्कुबा डायविंग मला असं वाटतं तू पहिल्यांदाच केलेलं आहेस, आणि अनेक अशा गोष्टी आहेत जे पहिल्यांदा मराठी सिनेमामध्ये त्याचा एक्सपेरिमेंट होणार आहे. काय सांगशील एकूणच या सगळ्या प्रवासाबद्दल? की म्हणजे मी काही ट्रेंड सेट करायला म्हणून मी बाहेर पडत नाही, पण मला असं वाटतं की मला नेहमी अशी असं वाटतं की आपण काहीतरी खरं बोलायचा प्रयत्न केला पाहिजे, आपण लोकांशी संवाद साधायचा प्रयत्न केला पाहिजे, आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या गोष्टींच्या विषयीचे कथानकं आपण घेतली पाहिजेत. म्हणून मला असं वाटतं की जेव्हा समुद्राच्या खाली जाऊन काहीतरी शूट करायचं संधी माझ्याकडे आली, तेव्हा मला खरंच मी इमिडिएटली हो म्हणाले. नंतर मी विचार केला, बरं मग सेफ्टीसाठी मला ट्रेनिंगसाठी किती काळ, आणि मला खूप शिकायला मिळालं, म्हणजे मला माझा आवाज बदलण्यासाठी श्वास कसा घ्यायचा ही इतकी साधी सोपी गोष्ट, पण तरी त्यातल्या वेगळ्या म्हणजे 15 वेगळ्या प्रकारांनी श्वास आपण घेऊ शकतो. डू यू नो, यू नो की असं एक मला काहीतरी नवीन शिकायला मिळालं. सो मी मला असं वाटतं की असे एक्सपेरिमेंट्स आपण केले तर आपल्याला आपल्याबद्दलच काहीतरी एक छान दृष्टीस पडू शकतं, यु नो, आणि आपल्याला वाटतं ओ म्हणजे माझं शरीर हे पण करू शकतं, म्हणजे मी योगा करू शकते, मी जिम करू शकते, पण मी डायविंग पण करू शकते, यु नो. सो वी कॅन डू सो मच इफ वी डिसाईड टू डू इट. आणि हे सगळं मला असं वाटतं सिनेमा हॉल्समध्ये येणं पण गरजेचं आहे, कारण जेव्हा आपण हे बघू, म्हणजे मी जर का हा सिनेमा बघितला असता माझ्या लहानपणी, तर कदाचित मी डायविंग हे माझ्यासाठी आणखीन एक ऑप्शन झाला असता. म्हणजे देर आर सो मेनी ऑप्शन्स फॉर ह्युमन बिईंग्स, यु नो. सुपरनॅचरल थ्रिल एलिमेंट हे जेव्हा एखाद्या सिनेमामध्ये येतं तेव्हा नक्कीच एखाद्या कलाकाराला किती मेहनत घ्यावी लागत असेल याची फक्त आम्ही कल्पनाच करू शकतो, पण अर्थातच तुला या सगळ्यासाठी प्रिपेअर होण्यासाठी एक तर माइंडसेट प्रिपेअर करणं हे खूप महत्त्वाचं असेल. मग तू आता जसं की म्हणालीस की मला ब्रिदिंगवरती मला काम करावं लागलं, त्याच्यानंतर एक्सरसाईजसुद्धा वेगवेगळे करावे लागलेच असतील, तर काय ही सगळा कालावधी हा किती होता? हा म्हणजे सी मला असं वाटतं ॲक्टरच्या आयुष्यात हा कालावधी सतत चालू असतो, म्हणजे आत्तासुद्धा माझं शूटिंग दीड महिन्यांनी असलं तरी मी ऑलरेडी आय एम ट्राईंग टू बी फिट, कारण म्हणजे मी दुबेजींच्या कार्यशाळेत एकदा गेले होते आणि ते म्हणाले होते की ॲक्टरचं काम असतं बीइंग एव्हर रेडी, की मी तयार आहे. त्यामुळे जेव्हा माझ्याकडे हा रोल आला तेव्हा फिटनेसच्या बाबतीत मी म्हणजे आय ऑलरेडी वर्कआउट, आणि मला असं वाटतं की बारीक वगैरे दिसण्यापेक्षा वर्कआउट तुमचा चांगला पाहिजे, जेणेकरून तुम्ही पळू शकाल. मी मॅरेथॉन पळून आले आत्ता नुकतीच, यु नो. सो मला असं वाटतं की फिटनेस इज इम्पॉर्टंट फॉर एव्हरी वन, एस्पेशली ॲज अन ॲक्टर. त्यामुळे पण सिनेमाच्या आधी मला 1 महिना मिळाला, म्हणजे तुम्ही जो प्रश्न विचारताय ते मला असं वाटतं मी फक्त 1 महिना म्हणाले तर चुकीचा संदेश जाईल, कारण सतत काही ना काहीतरी चालू असतं, पण 1 महिना आणखीन ते टाईट केलं गेलं. म्हणजे मी रोज 1 तास मेडिटेशन करायचं, जे मी रोज आय विश मी करू मी नाही करत आता, पण यु नो तेव्हा मी करत होते. सो अशा गोष्टी त्या 1 महिन्यात मी केल्या. मला म्हणजे एक जाणून घ्यायला खूप आवडेल की समुद्रामध्ये म्हणजे सागरामध्ये काय नक्की गुढ दडलेलं असतं. प्रत्यक्षात तू जेव्हा ते सगळं पाहिलेलं होतं काय काय होतं, म्हणजे आत्ता जे काय आम्हाला दिसते तुम्ही काहीतरी खजिना घेत आहेत वगैरे, खरंच तसं काही असतं का?
समुद्राच्या खाली अख्खं जग असतं, म्हणजे तिकडे मासे, कोरल रीफ्स, त्या माशांमधलं प्रेम, त्या माशांमधली भांडाभांडी. कधीतरी मी पाहिलंय की अशा कुठल्या तरी सुंदर शिंपल्याच्या अवतीभोवती वेगळ्या वेगळ्या प्रकारचे मासे येऊन काहीतरी खातायत. खरंच खूप वेगळं जग असतं, म्हणजे अगदी आपल्याला जो खजिना वाटतो तसा नसला तरी मला वाटतं समुद्राच्या खाली खरंच खूपच म्हणजे इट्स हेवन रिअली. जेवढं काही गुड आपण शोधण्याचा प्रयत्न करू तर ते नक्कीच ते कधी त्याची उकल होणारच नाही असं बरोबर आहे. आणि अर्थातच यामध्ये जय दुधाणे ह्याच्यासोबत तू स्क्रीन शेअर केलेली आहेस. जयसोबत आपण स्क्रीन शेअर करताना काय तुझा म्हणजे एक्सपिरियन्स होता, तुला जेव्हा कळलेलं होतं येस जय इज ऑल्सो मेकिंग द डेब्यू विथ दिस मूवी. मला खूप छान वाटलं की कोणीतरी माझ्याबरोबर त्याचा डेब्यू करत आहे आणि जय इज अ व्हेरी नाईस हार्डवर्किंग इंडिव्हिज्युअल, त्यामुळे त्याच्याबरोबर एक गप्पा मारायला सुद्धा मजा आली, वाद घालायला सुद्धा मजा आली, आम्ही वर्कआउट करायचो एकत्र आणि सो आय वॉज व्हेरी हॅपी. इवन आकाश आणि शुभांगी आम्ही सगळे एकत्र आम्ही प्रवास करत असल्यामुळे मला वाटतं काहीतरी एकत्र आम्हाला करायचं होतं, शिकायचं होतं, सो आमच्यामध्ये एक छान कम्फर्ट झोन निर्माण झाला होता. आणि आता अर्थातच चित्रपट प्रदर्शित होतोय, काय सांगशील तू प्रेक्षकांना, असे कुठले तुला USP जाणवलेले आहेत की येस आवर्जून प्रेक्षकांनी ते पाहावेत आणि हा सिनेमा मिस करू नयेत? एकतर आपल्या भाषेत मराठीतून एक सुपर नॅचरल थ्रिलर येतो आहे जो समुद्राच्या खाली त्याचं शूटिंग झालं आहे आणि अतिशय वेगळं कथानक आहे ज्याच्यामध्ये तुम्ही आत्तापर्यंत कदाचित बघितलं नसेल मराठीतून असा एक कॉन्टेंट तुमच्यासमोर येतो आहे. त्यामुळे मी तुम्हाला खात्री देते की तुम्हाला हा सिनेमा मज्जा नक्की येईल बघायला. त्यामुळे तुम्ही 3 तारखेला जा, तिकीट काढा आणि हा सिनेमा बघा. आम्ही खूप उत्सुक आहोत तुझ्या या भूमिकेसाठी आणि तू मनापासून म्हणजे तुझे आभार मानतो की आणि असेच छान छान भूमिकेच्या माध्यमातून तू आम्हाला भेटायला येत राहा, छान तुला उदंड यश मिळो अशी मी मनोकामना मी व्यक्त करतो. थँक्यू, थँक्यू सो मच. मराठी मनोरंजन विश्वातील सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी अल्ट्रा मराठी बझला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा.